खडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. अत्यंत लाचार लाड खोटे करणारा उपमुख्यमंत्री पद मिळालं म्हणून नुसती फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून विरोधतोय. या ठाण्याची ओळख शिवसेनेचं ठाणं जीवाला जीव देणाऱ्या आणि महिलांचं रक्षण करणाऱ्या शिवसैनिकांचं ठाणं महिलांची गँग बनायला लागली, महिला गुंडगिरी करायला लागल्या तर मग आपल्या देशाचं राज्याचं ठाण्याचं काय होणार हा एक सर्वसामान्य ठाणेकरांच्या मनामध्ये प्रश्न. ज्या गुंड महिलांनी हल्ला केलेला आहे हो गुंड महिला म्हणतो मी कारण अशा महिला ह्या आपल्या संस्कृतीत बसणार नाही. त्या रोशनीने नाव सुद्धा दिली आहे कोणी कोणी हल्ले केले केला. त्याच्यानंतर व्हिडिओ मध्ये सगळं रेकॉर्ड झालेलं आहे. आणखी एक गंभीर बाब म्हणजे ही रोशनी उपचार घेत होती, मातृत्वासाठी उपचार घेत होती. ती हात जोडून त्यांना सांगत होती की पोटात काय मारू नका, लांबून बोला, माझीशी लांबून बोला. तरी सुद्धा तिला पोटामध्ये लाखा मारण्यात आल्या. हे अत्यंत निर्घुण काम करणारी माणसं ती ठाण्यातल्या महाराष्ट्रामध्ये राहायच्या आयुक्त. तर मला वाटत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला म्हटलं तर सरकारचा एक घटक म्हणून त्याच्याप्रमाणे आयुक्त वागते की काय मला कल्पना नाही. पण आयुक्त आयुक्तालयामध्ये गेल्यानंतर आयुक्त एक खडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. अत्यंत लाचार लाड खोटे करणारा उपमुख्यमंत्री पद मिळालं म्हणून नुसती फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून विरोधतोय. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवरती या मिंडे गटाच्या आमदारांनी हल्ला केला तरी सुद्धा कुठेही काही हालायला तयार नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.